माजलगाव तालुक्यातील मीरा एखंडे मृत्यू प्रकरणी शासकीय रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर सुरेश साबळे यांना सेवेतून निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी मयताची मुलगी व पती यांच्याशी संवाद साधला. दाखली मॅडम ला तिथं नर्स होत्या दोन. नर्सला म्हणलं कोण डॉक्टर आहेत का, त्यामुळे डॉक्टर येतील आणि नंतर मग आमचे ते जे काय डॉक्युमेंट होते ते आमचे सगळे तपासून बघितले. ते म्हणल्या रिपोर्ट पूर्ण तुमचे सगळे चांगले आहेत आणि डिलिव्हरी 5-6 वाजता तुमची नॉर्मल होईल असं मला त्यांनी पूर्ण विश्वास दिला. विश्वास दिल्याच्या नंतर मी थोडं समाधानकारक राहिलो. आणि नंतर मग आमच्या दोन लेडीज होत्या मध्ये, नंतर दोन लेडीजला त्या असिस्टरने काय केलं, कुठल्याही प्रकारचं बोलू दिलं नाही. असिस्ट आमच्या जे भाऊजाई होत्या, आमच्या ज्या दुसऱ्या बहीण होत्या, त्या म्हणायच्या इतका वेळ लागत नाही मॅडम, इतका वेळ लागत नाही नर्स. त्या म्हणायच्या तुम्हाला कळतं का, आम्हाला कळतं, डॉक्टरची गरज नाही, आम्ही स्वतः सगळं डिलिव्हर करतो असं त्या आमच्या माणसाला धमकू लागल्या. आणि नंतर मग त्यांनी लवकरात लवकर वेळ डॉक्टरला बोलवायचं किंवा मला बोलवायचं हे कुठलंही आम्हाला त्यांनी असं माहिती बी दिली नाही. आणि नंतर मग तर ज्यावेळेस लय सिरियस झालं असं, मध्ये आता किती वाजता नेलं हे बी मी सांगू शकत नाही. मध्ये डिलिव्हरी सेंटरमध्ये किती वाजता नेलं माझ्या बायकोला हे मला त्यांनी कळलेलं नाही कुठलंच. डॉक्टरने बी कळलेलं नाही, सिस्टरने बी कळलेलं नाही. आणि त्याच्यानंतर मग खूप काय त्रास झाल्याच्या नंतर मग डॉक्टर आले उशिरा आल्या. त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही, डॉक्टरने बी डॉक्टर म्हणले नाही की बा तुमचं पेशंट असं असं सिरियस आहे, तुम्हाला कुठं बीडला न्यावं लागतं, कुठं न्यावं लागतं असं काहीही सांगितलं नाही. नसतं सांगितल्याच्या नंतर त्यांनी ते काय तपासायचं, तपासलं आमच्या दोन बायाला हकालून दिलं बाहेर. हकालून दिल्याच्या नंतर बाया बाहेर आल्या, आम्ही बाहेर आलो. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर गडबडीने बाहेर आले सगळेच, जे सगळे डॉक्टरवर माझा दोष आहे. सगळे डॉक्टर बाहेर आल्याच्या नंतर गडबडीने ते रुद्रवार साहेबांनी ते हे म्हणले की आपल्याला ह्याला जायचं म्हणले, बीडला जायचं म्हणले, रेफेर करायचं पेशंट. दोन कोऱ्या कागदावर आमच्याकडून त्यांनी सह्या घेतल्याच्या नंतर बीडला जायचं म्हणून मी घाई गडबडीने मला सह्या दिल्या माझ्या माझी. आणि नंतर लगेच 10 मिनिटांनी डॉक्टरने बोलून घेतलं, डॉक्टर साबळेने त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून घेतलं. आणि ते म्हणले तुमचं पेशंट बीडपर्यंत बी जाऊ शकत नाही. हे 5 मिनटं त्यांनी नुसतं पेशंटकडून बघून आले, मला तर पेशंट दाखिलच नाही. मेले का जिथं हे मला त्यांनी सांगितलंय मी नाही सगळ्या डॉक्टरने. आणि त्याला रक्तस्राव झाला आहे का त्यांनी ओढून काढलंय हे देखील मला त्यांनी माहिती दिली नाही ह्या डॉक्टरांनी. आणि नंतर पुन्हा डॉक्टर साबळेने मला बोलून घेतलं, म्हणले तुमची बायको बीडपर्यंत जात नाही, पातळपर्यंत जाती. आणि लगेच तुमची बायको मेली म्हणून मी सांगितलं त्यांनी. आणि नंतर डॉक्टरने मला अशी धमकी दिली की मुसलमानांनी 8-8 लेकरं कशाला तुला काढतोस म्हणून असं धमकी दिली. धमकी दिल्यामुळे मी त्या दिवशी केस केलं नाही. आणि माझं जे समजा रोष आहे हे काय माझं कोणाच्या सांगण्याहून नाही, हे जे माझे जे सगळे पक्षीय सर्व लोक जे माझ्यासाठी तळमणी उतरले, आज माझ्या 7 लेकराकडे बघून उतरले आणि मी कोणाचा हे दबावाखाली हे केस केलेलं नाही. जीव गेला तरी सोडणार नाही या शासनाला बी आणि या डॉक्टरला बी सोडणार नाही एवढी माझी प्रतिक्रिया आहे. फक्त माझ्या लेकराला सांभाळ करावा सगळ्यांनी एवढीच माझी इच्छा आहे. डॉक्टरवर निलंबित करा नाही त्याला अटक करून ठेवा. हे इतक्याने होणार नाही, सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही. आमची आई आमच्या 7 महिन्यांना चांगली सांभाळत होती आणि ही आमची आई दवाखान्यात जायचं खूप चांगली होती, आम्हाला बोलत गेली. आणि दवाखान्यात गेल्यानंतर 4 वाजल्यापासून तिची प्रोसिडिंग ही झाली. नर्सच होत्या फक्त, तिथे डॉक्टर नर्स नसल्यामुळे डॉक्टरचा हलगर्जीपणा असल्यामुळे माझी आई दगावल्या गेली आहे. आणि जर आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही शांत बसणार नाही. माझ्या 7 बहीण आम्ही 7 बहिणीसुद्धा आमच्या आईसाठी न्याय मागायला कुठे बी खुली राहोत आणि आमच्या आईला न्याय मिळेल हीच आमची खरी श्रद्धा. डॉक्टरला डायरेक्ट अटक होईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. राजरतन डोंगरे, स्टार न्यूज, माजलगाव.